त्यांनी स्वतःचं अस्तित्व स्वतः निर्माण केलंय आणि ते स्वतःच्या अस्तित्वाला घाबरून शिवसेनेतून बाहेर पडले नव्हते. अहो किशोरीताई, मान्य राजसाहेबांमध्ये हिंमत होती, दम होता आणि स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास होता, म्हणून ते शिवसेनेतून बाहेर पडले आणि त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष उभा केला. इतर नेत्यांप्रमाणे आयत्या पीठावर रेघोट्या मारणाऱ्यांपैकी ते नेते नव्हेत. त्यांनी स्वतःचं अस्तित्व स्वतः निर्माण केले आणि ते स्वतःच्या अस्तित्वाला घाबरून शिवसेनेतून बाहेर पडले नव्हते, तर ते उद्धव ठाकरेंमुळे शिवसेनेतून बाहेर पडले होते. उद्धव ठाकरेंना कंटाळून, त्यांच्या षडयंत्रांना कंटाळून ते शिवसेनेतून बाहेर पडले होते आणि हा इतिहास संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. आणि तुम्ही सरडा वगैरे या गोष्टी तर बोलूच नका. तुमच्या पक्षाने 2009 नंतर किती वेळा राजकीय उड्या मारल्यात, बेडकासारख्या उड्या मारल्यात, हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेले आहे. कधी तुम्ही भाजप बरोबर युती करता, भाजप बरोबर सोडून देता, नंतर काँग्रेस राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसता. सगळ्या भूमिका तुमच्या राजकीय विचारधारा सोडलेल्या सगळ्या भूमिका महाराष्ट्राने पाहिल्यात. त्यामुळं बेडकासारख्या उड्या कोण मारतंय हे सगळ्यांना माहिती.